एकंदर आपल्या माडीची स्थिती काय आहे? तर जनतेचे प्रश्न आहेत, पाण्याचा भोयन असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा जी मूलभूतच्या काही सगळ्या गरजा आहेत ते जे प्रश्न आहेत ते बाजूला राहिलेत. आणि राजकारण कुठं चाललंय तर त्यांनी हे काय केलं आता इलेवंथ आवरला. आता तुम्ही जे मुख्य लढत तुम्ही आहे म्हणताय दोन्ही पक्षाचे उमेदवार बघा तुम्ही. इलेवंथ आवरला बीजेपीच्या सपोर्टवर असणारे उमेदवार राष्ट्रवादीचे काँग्रेसचे उमेदवार होतात आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असणारे उमेदवार ऐन टायमाला बीजेपीचे उमेदवार होते. पण कुणीकडे चाललं आहे राजकारण? माझ्या मते आजपर्यंतच्या स्वतंत्र भारतात सगळ्यात खालच्या पद्धतीवर गेली निवडणूक या आणि याच्यात जनतेचं कुणालाच काय पडलेलं नाही. सगळे आपापलं बघायला लागले. म्हणून मी एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा, एक सुशिक्षित बेरोजगार सिव्हिल इंजिनियर, मला वाटलं की बाबा याला कुठंतरी वाचा कुठं तरी. आता मी पहिल्यांदा उभा राहील निवडून अशातला भाग नाही, पण माझं असं मतदारांना एक आव्हान आहे की तुमच्याकडे जर त्या वर्षी येते ती लोकं खपा मारून जाते. आता प्रत्येक वर्षी ॲव्हरेजली एक निवडणूक येते, ग्रामपंचायत असू द्या, पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, आमदारकी आणि खासदार, ती वर्षातून एकदा तुमच्याकडे मत मागाय लोक येत. पण त्यांना तुम्ही कधी विचारलं का बाबा हां हे आमचा इथला रोड आहे झाला काय? नाही, आपण आलं की हो हो म्हणतोय, ऐकतोय, मतदान करतोय. त्याच्यामुळं आपल्या प्रश्नांकडं ह्या राजकीय लोकांचं दुर्लक्षित होतं आणि त्याच्यात एक जागृती निर्माण व्हावी हा माझा एक छोटासा प्रयत्न चालू आहे. आता त्याला तुमच्यासारखा लोकशाहीचा चौथा स्तंभ जागृत आहे, त्यांनी सहकार्य करून आपली जनता जागृत करून किमान पुढची निवडणूक आता आमदारकीची येणार आहे तोपर्यंत आपले इश्यू मांडून तुम्ही पुढच्या निवडणुकीला यायच्या आधी हे सॉल्व्ह करा आणि मग म्हटणार आहे. एवढी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि हाच आवाज समाजाचा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा जागृत करण्यासाठी म्हणून मी लोकसभेच्या. धन्यवाद.